सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, खास करून आज 23 जानेवारी दुपारनंतरचे ताजे आपले हाती आलेले कापसाचे तसे तुरीचे बाजार भाव आपण दाखवणार आहे, ते पण पावती सहित। तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तत्पूर्वी आपणास एक विनंती करतो, शेतीविषयक दररोजच्या माहितीसाठी एकदा आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून घ्या। शेतकरी मित्रांनो, सुरुवात करूया। कापूस व तूर भाव 9,880 रुपये पावती बघा, विश्वास ठेवा। दुपारनंतरचे ताजे कापूस बाजार भाव, तूर बाजार भाव, एकदा तुरीचे बाजार भाव बघू। मित्रांनो, सोनपेठ बाजार समिती 92 क्विंटल लाव कोण पांढरे तूर 8,901 पर्यंत गेली। आष्टी जालना पांढरा तूर 7 क्विंटल लाव कोण 9,510 रुपये पर्यंत तूर गेली। त्यानंतर मित्रांनो, देवळा पांढरी तूर 1 क्विंटल लावा आवक होऊन 8,640 रुपये पर्यंत तूर गेली। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती देऊळगाव राजा पांढरी तूर 30 क्विंटल आवक होऊन 9,000 रुपये पर्यंत तूर या ठिकाणी गेली। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, जास्त बाजार समिती आणि कापसाची पण सांगणार आहे। तुळजापूर पांढरी तूर 50 क्विंटल आवक होऊन 9,450 पर्यंत या ठिकाणी गेली। त्यानंतर बीड पांढऱ्या तुरीला 104 क्विंटल आवक होऊन 9,520 रुपये पर्यंत बाजार भाव मिळाला। त्यानंतर मित्रांनो, नेवासा पांढऱ्या तुरीला 35 क्विंटल आवक होऊन 7,500 रुपये पर्यंतचा दर नेवास्याला मिळाला। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती नेवास्याची जी आहे का, तर ती 35 क्विंटल आवक या ठिकाणी झालेली आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील जी बाजार समिती आहे काटोल 335 क्विंटल आवक होऊन या ठिकाणी लोकल तूर 8,800 पर्यंत भाव मिळताना दिसत आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर 50 क्विंटल आवक होऊन 9,599 पर्यंत म्हणजे 9,500 पुढे तूर या ठिकाणी गेलेली आहे पांढरी तूर। त्यानंतर उमरखेड डाकी या ठिकाणी लाल तूर 60 क्विंटल आवक होऊन 7,800 रुपये पर्यंत जास्तीत जास्त दर या ठिकाणी मिळाला। राजुरा या ठिकाणी लाल तुरीला 38 क्विंटल आवक होऊन 8,970 पर्यंत दर मिळाला। मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, पुढे पावती पण दाखवणार आहे। तुळजापूर या ठिकाणी लाल तुरीला 45 क्विंटल आवक होऊन 9,450 पर्यंत जास्तीत जास्त दर मिळाला। आष्टी जालना या ठिकाणी लाल तुरीला 21 क्विंटल आवक होऊन 9,450 पर्यंत भाव मिळाला। त्यानंतर मित्रांनो, जिंतूर या ठिकाणी लाल तूर 54 क्विंटल आवक होऊन तुरीला 9,251 पर्यंत भाव मिळाला। त्यानंतर मित्रांनो, मेहकर या ठिकाणी 480 क्विंटल लाल तुरीला 9,275 पर्यंत भाव मिळाला। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती 40 गाव 125 क्विंटल आवक होऊन लाल तुरीला 8,909 रुपये पर्यंत दर या ठिकाणी मिळाला। त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका लाल तूर 92 क्विंटल आवक होऊन 9,300 पर्यंत या ठिकाणी दर मिळाला। त्यानंतर मित्रांनो, चोपडा या ठिकाणी लाल तूर 250 क्विंटल आवक होऊन 9,241 पर्यंत भाव मिळाला। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती नागपूर लाल तूर 3,044 क्विंटल आवक होऊन 9,850 पर्यंत भाव या ठिकाणी लाल तुरीला मिळाला। मुरुम या ठिकाणी गज्जर तूर 804 क्विंटल आवक होऊन 9,586 पर्यंत या ठिकाणी भाव मिळाला। त्यानंतर मित्रांनो, अमरावती या ठिकाणी लाल तुरीला 1,753 क्विंटल आवक होऊन 9,625 पर्यंत भाव मिळाला। त्यानंतर मित्रांनो, राहुरी वांबुरी 2 क्विंटल आवक होऊन 9,200 पर्यंत भाव मिळाला। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे पैठण 63 क्विंटल आवक होऊन 9,241 पर्यंत या ठिकाणी भाव मिळाला। त्यानंतर मित्रांनो, तुरीची पावती बघा, अकोटाकोला 9,820 रुपये पर्यंतची पावती तुमच्या स्क्रीनवर आहे आजच्या तारखेची। त्यानंतर वळूया कापूस बाजार भावाकडे। सिंधी सेलू या ठिकाणी आज 1,000 क्विंटल आवक होऊन 7,045 पर्यंत दर मिळाला। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती काटोल 238 क्विंटल आवक होऊन कापसाला या ठिकाणी 6,800 पर्यंत दर मिळाला। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती देऊळगाव राजा 3,500 क्विंटल आवक होऊन 6,940 पर्यंत कापसाला भाव मिळाला। त्यानंतर मित्रांनो, उमरेड बाजार समिती 938 क्विंटल आवक होऊन 6,870 पर्यंत भाव मिळाला। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे अमरावती या ठिकाणी 70 क्विंटल कापूस आवक होऊन 6,750 पर्यंत या ठिकाणी दर मिळाला। मित्रांनो, आज कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला कापसाला 7,345 पर्यंत जास्तीत जास्त दर मिळाला। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत।